वीट तर्फे पूर नियंत्रण आणि व्यवस्थापन कार्यशाळा. वीट ही महिलांनी चालवलेली सामाजिक संस्था आहे. या संस्थेमार्फत महिला सबलीकरण, महिलांचं आरोग्य, मासिक पाळी व्यवस्थापन, ज्येष्ठ नागरिकांसाठी पॅरेंट केअर सेंटर, तरुणांच्यासाठी विविध उपक्रम इत्यादी कार्यक्रम राबवले जातात. नुकत्याच झालेल्या महापुराच्या महासंकटातून सावरत असतानाच भविष्यात अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज व्हायला हवं ही गरज ओळखून वीट या संस्थेनं फ्लड लॅम्प 2019 ही एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली आहे, अशी माहिती अध्यक्ष आशा पाटील आणि सेक्रेटरी सूर्यवंशी यांनी पत्रकार बैठकीत दिली. नुकत्याच येऊन गेलेल्या महापुराचा आढावा घेऊन त्यातून धडे घेऊन भविष्यामध्ये अशा परिस्थितीशी लढताना पूर नियंत्रण व व्यवस्थापन यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान कसं वापरता येईल यासाठी 29 सप्टेंबर 2019 रोजी ही कार्यशाळा घेतली जाईल. वालचंद कॉलेज सांगली इथं सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सदरची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळेमध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना भाग घेता येईल. पूर नियंत्रण व व्यवस्थापन याविषयी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून नाविन्यपूर्ण उपक्रम कशा पद्धतीने राबवता येईल यासाठी प्रोजेक्ट आखणी करून त्याचं पॉवरपॉईंट सादरीकरण कार्यशाळेमध्ये करायचं आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी 4 जणांची टीम बनवणं व दिलेल्या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन फॉर्म भरणं अपेक्षित आहे. उत्तम टीमसाठी प्रथम व द्वितीय क्रमांकाची बक्षिसं दिली जातील. त्याचबरोबर सदर कार्यशाळेतील उपक्रमांविषयीचा अहवाल महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्यमंत्र्यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवला जाईल. सदर कार्यशाळेमध्ये इतर स्वयंसेवी संस्था, पत्रकार, पूरस्थितीमध्ये काम केलेले शासकीय कर्मचारी इत्यादी इच्छुक असतील तरी नोंदणी करून सहभागी होऊ शकतील. कार्यशाळेत सांगली महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अभिजित राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी सौ मोसमी बरडे, संस्थापक किसान व वॉटर आर्मी प्रफुल्ल कदम, कोऑर्डिनेटर निर्माण प्रेरणा व सेठिया, सहाय्यक अधिष्ठाता भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज डॉक्टर गिरीश धुमाळे, इरिगेशन डिपार्टमेंटचे सचिन पवार, अध्यक्ष कॉलेज मॅनेजमेंट कमिटी वालचंदचे श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याचबरोबर तज्ज्ञ मार्गदर्शक व समीक्षक मुलांना मार्गदर्शन करतील तरी इच्छुकांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलं आहे. वीट ह्या आमच्या संस्थेतर्फे आम्ही फ्लड लॅम्प 2019 हा एक दिवसाचा इव्हेंट घेतोय, ज्यामध्ये आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं, मेडिकलची मुलं किंवा अन्य ज्यांनी फ्लड महापुरामध्ये काम केलेलं आहे त्यांना एक टीम बनवून, टीम पार्टिसिपेशन आहे आणि एक प्रोजेक्ट प्लॅन बनवायचा आहे की जेणेकरून ह्या महापुराच्या परिस्थितीत पुढं फ्युचरमध्ये कधी आले तर आपण कसं तोंड देता येईल यासाठी एक अद्ययावत तंत्रज्ञान वापरून कसा एक प्रोजेक्ट प्लॅन आपल्याला प्रेझेंट करता येईल त्यासाठी एक 7 मिनिटाचं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे. खाली दिलेल्या गुगल साईटवर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचे गुगल फॉर्म पाठवले आणि ऑनलाईन पैसे 100 रुपये फी आहे पर हेड फी पाठवली की तुमची नोंदणी. नमस्कार, मी आशा संजय पाटील, अध्यक्ष वीट वुमेन्स इनिशिएटिव्ह फॉर ट्रान्सफॉर्मेशन. महिलांनी महिलांच्या परिवर्तनासाठी घेतलेला पुढाकार असं आमच्या संस्थेचं नाव असून संस्थेच्या माध्यमातून गेली 2 वर्ष आम्ही वुमेन्स इम्पॉवरमेंट, वुमेन्स हेल्थ अँड हायजीन अँड पॅरेंट केअर सेंटर, सिनियर सिटिझन्ससाठी पॅरेंट केअर सेंटर चालवतो आहे. त्याचबरोबर यूथ मोटिवेशनसाठी आम्ही तरुणांच्यासाठी काहीतरी कार्यक्रम घ्यायचा आणि सध्या झालेला आता पूर त्या पुराच्या संदर्भामध्ये बऱ्याच संघटनांनी, बऱ्याच संस्थांनी, कुटुंबांनी या वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केली. आपणही त्यातलाच एक भाग बनून आपला एक जबाबदारीनं कोणता तरी प्रोजेक्ट घ्यावा ह्या उद्देशानं आम्ही एक प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि तो प्रोजेक्ट इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांच्या संदर्भात आहे.